एज्युकेशनल स्टडी या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आज आपण स्टँडर्ड सिक्सचा जनरल सायन्स हा जो सब्जेक्ट आहे त्याचा चॅप्टर नंबर वन नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँडचे या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट आपण पाहणार आहोत यामध्ये आपण या ठिकाणी सुरुवातीला स्पियर्स ऑफ द अर्थ हा जो पॉईंट आहे हा पॉईंट या ठिकाणी पाहणार आहोत ह्याच्यामध्ये पहा वेगवेगळ्या वे प्रकारचे स्पियर्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत त्यामध्ये ॲटमॉस्पियर हायड्रोस्पियर आणि लिथोस्पियर यांचा समावेश होतो त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पहा नॅचरल रिसोर्सेस आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नॅचरल रिसोर्सेसची डेफिनेशन आपल्याला या ठिकाणी विचारली जाईल त्याच्यामध्ये जे काही कॉन्स्टिट्युएंट्स आहेत नॅचरल रिसोर्सेसचे किंवा नेम द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ नॅचरल रिसोर्सेस हा जो पॉईंट आहे हा पॉईंट या ठिकाणी विचारला जाईल यामध्ये आपल्याला एअर वॉटर लँड हे जे फॅक्टर्स आहेत हे फॅक्टर्स आपल्याला या ठिकाणी लिहिता येतील त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पहा पहा ही जी आकृती आहे ही आकृती दोन मार्कासाठी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाईल त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पहा फायू लेयर्स ऑफ अॅटमॉस्फिअर हा जो पॉईंट आहे हा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला विचारला जाईल मग परीक्षेमध्ये प्रश्न विचारताना व्हॉट आर द फायू एअर्स ऑफ ॲटमॉस्फियर अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारला जाईल त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पहा ही जी आकृती आहे ही, ही आकृती दोन मार्कासाठी परीक्षेमध्ये विचारली जाईल प्रपोशन्स ऑफ द व्हेरियस गॅसेस इन द एअर म्हणजे हवेमध्ये असणारे जे काही विविध प्रकारचे जे वायू प्रकार आहेत त्यांचं जे वितरण आहे ते किंवा त्यांचं जे प्रमाण आहे ते कशा पद्धतीने आहे हे आपल्याला या आकृतीच्या सहाय्याने दाखवायचे त्यानंतर पहा पुढचा पॉईंट आहे पहा युजेस ऑफ गॅसेस इन द एअर हवेमध्ये असणारे जे वायू आहेत त्यांचे उपयोग त्याच्यामध्ये नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड ऑर्गॉन हेलियम निऑन क्रिप्टॉन झेनॉन या सर्व वायूंचा या ठिकाणी समावेश होतो याचे जे काही वेगवेगळे जे युजेस आहेत हे आपल्याला या ठिकाणी पाठ करायचे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पहा एअर पोल्युशन एअर पोल्युशनची डेफिनेशन आपल्याला या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारली जाईल त्यानंतर हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज इन द एअर थ्रू कंबशन ऑफ फ्युल्स हा जो पॉईंट आहे हा या ठिकाणी महत्त्वाचा आहे याच्यामध्ये आपल्याला राईट द हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज इन एअर थ्रू कंबशन ऑफ फ्युल्स अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पहा ओझोन लेअर द प्रोटेक्टिव शेल हा जो पॉईंट आहे ह्याच्यामध्ये रिझन म्हणून या ठिकाणी प्रश्न विचारला जाईल द लेअर ऑफ ओझोन इज अ प्रोटेक्टिव्ह शेल मग ह्याचं जे रिझन आहे हे रिझन आपल्याला या ठिकाणी लिहायचे त्यानंतर ह्याच्यामध्ये पुढचा पॉईंट या ठिकाणी विचारला जाईल पहा गाळलेल्या जागेसाठी किंवा जोड्या म्हणून या ठिकाणी ओझोन प्रोटेक्शन डे हा जो आहे हा 16 सप्टेंबर हा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पहा वॉटर आता या पॉईंटमध्ये आपल्याला तीन ते चार प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातील मग या ठिकाणी पहिला जो पॉईंट आहे तो म्हणजे युजेस ऑफ वॉटर म्हणजे याच्या ठिकाणी प्रश्न विचारला जाईल राईट द युजेस ऑफ वॉटर त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे हा या ठिकाणी अशा पद्धतीने रिझन्स म्हणून या ठिकाणी विचारला जाईल ह्याच्यामध्ये आपल्याला पहा या ठिकाणी दिलेले वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्वंट म्हणजे हा जो पॉईंट आहे हा या ठिकाणी रिजन म्हणून विचारला जाईल त्यानंतर व्हाय इट इज सेट दॅट वॉटर इज लाईफ अशा प्रकारचा क्वेश्चन या ठिकाणी रिझन म्हणून विचारला जाईल हे दोन्ही जे प्रश्न आहेत हे अतिशय या ठिकाणी महत्त्वाचे आहेत त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पहा पहा डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर ऑन द अर्थ या ठिकाणी पृथ्वीवर असणारं पाण्याचं वितरण हे या ठिकाणी आपल्याला सीज आणि ओशनमध्ये किती आहे किंवा सीज आणि ओशनचं प्रमाण किती आहे त्यानंतर वॉटर ॲवेलेबल फॉर ड्रिंकिंग ड्रिंकिंगसाठी किती अवेलेबल आहे पाणी त्यानंतर ग्राउंड वॉटर किंवा आईस फॉर्ममध्ये किंवा ये नादर फॉर्ममध्ये किती आहे हे या ठिकाणी वितरण दिलेलं आहे दोन मार्काला आकृतीसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पहा आता पहा ऑलवेज रिमेंबर हा जो पॉईंट आहे हा दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला या ठिकाणी उपयुक्त ठरणार आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पहा पहा ही जी आकृती आहे लेअर्स ऑफ लँड ही या ठिकाणी दोन मार्काला परीक्षेमध्ये विचारली जाईल त्यानंतर पुढचं पॉईंट आहे पहा पहा हे जे या ठिकाणी वितरण दिलेलं आहे पहा लँड किती आहे ट्वेंटी नाईन पर्सेंट त्यानंतर पोर्टेबल वॉटर झिरो पॉईंट थ्री पर्सेंट त्यानंतर ऑक्सिजन ट्वेंटी वन पर्सेंट हे प्रपोर्शन या ठिकाणी लक्षात ठेवायचे पहा पुढचा पॉईंट आहे एक आता एक्झरसाइज आता एक्झरसाईजमध्ये ऑल क्वेश्चन्स या ठिकाणी कंपल्सरी आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे म्हणजे ह्याच्यामध्ये असणारे सगळे जे प्रश्न आहेत से हे प्रश्न महत्त्वाचे आहेत त्यामध्ये फिलिंग द ब्लँक्स असेल त्यानंतर व्हाय इज इट सेड दॅट हा जो पॉईंट आहे हा पॉईंटसुद्धा आपल्याला या ठिकाणी कवर करायचा आहे त्यानंतर, त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये व्हॉट विल हॅपन इफ त्यानंतर मॅच द फॉलोविंग त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये पहा नेम द फॉलोविंग ट्रू आर फॉल्स त्यानंतर क्वेश्चनमध्ये आपल्याला या ठिकाणी विचारलं जाईल पहा क्वेश्चन नंबर सेवन हा जो आहे त्याच्यामध्ये एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ अ डायग्रॅम हाऊस सॉइल इज फॉर्म हे या ठिकाणी क्वेश्चन हा डायग्रॅमसाठी विचारला जाईल त्यानंतर बी क्वेश्चन त्यानंतर सी आणि डी हे सर्व या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे अशा पद्धतीनं आपल्याला प्रकरण क्रमांक एकचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि याच पद्धतीने पुढचा जो काही व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पुढच्या प्रकरणाचा या ठिकाणी बनवला जाईल त्यावेळी तुम्हाला या ठिकाणी पाठवला जाईल